तुम्ही बघत आहात जनमत मराठी। आताची सर्वात मोठी बातमी, नाशिक शहरात एकाच वेळी 20 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयांसह घरे, फार्म हाऊसेस आणि साईड कार्यालयांवरती आयकर विभागाचे छापे पडलेत। विराज विलास शहा, पिंकेश शहा, भाविक बिल्डर, दीपक चंदे, मनोज लडानी, क्रिश डेव्हलपर्स, प्रशांत पाटील आदि बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचाही बंदोबस्त आहे। एकाच वेळी झालेल्या छापेमारीने बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत। नाशिक शहरात एकाच वेळी 50 हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले, त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे। विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी तब्बल 75 ठिकाणावर हे छापे टाकले। नाशिकच्या मेन रोडवर तसेच या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने या ठिकाणी आयकरचे पथक दाखल झाले। या छाप्यामध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे, त्यामुळे आयकर विभागाच्या हाती मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे। जबाबदारी न्याय हक्काची।